सुप्रीम कोर्टात ना अपडेट हाती आहे ते राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे सुद्धा सुप्रीम कोर्टात दाखल झालेले आहेत। प्रशांत आपल्याला अपडेट देतील। प्रशांत कविता 5:09 झालेले आहेत, अजूनही सुनावणीला सुरुवात जी आहे ती झालेली नाहीये, म्हणजे कुठलाही युक्तिवाद अजूनही झालेला नाहीये। जे प्रमुख वकील आहेत ते जॉईंट झालेले आहेत, जे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये शिंदे गटाकडनं किंवा एकनाथ शिंदेंच्या वतीनं नीरज किशन कौल हे प्रत्यक्ष कोर्टरूममध्ये उपस्थित आहेत, तर शिवसेनेचे मुख्य प्रतोद चीफ व्हीप सुनील प्रभू यांच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत आणि ते सुद्धा ऑनलाईन उपस्थित आहेत। याच्याशिवाय केंद्र सरकार सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्यपालांची बाजू मांडणार आहेत, कारण साहजिक आहे की राज्यपालांच्या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान आहे आणि त्यामुळे तुषार मेहता हे राज्यपालांची बाजू मांडण्यासाठी या कोर्टरूममध्ये उपस्थित आहेत। तीनही प्रमुख वकील म्हणजे तीनही बाजूचे तीन वकील या ठिकाणी उपस्थित आहेत। याच्याशिवाय शिवसेनेचे आणखीन एक वकील देवदत्त कामत हे सुद्धा या सुनावणीसाठी उपस्थित आहेत आणि वकील आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये न्यायमूर्ती जे आहेत ते आपल्या आसनावरती बसतील आणि या सगळ्या सुनावणीला सुरुवात होईल। न्यायमूर्ती पुन्हा तेच आहेत, न्यायमूर्ती पारडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत। सुप्रीम कोर्टाचं हे व्हॅकेशन बेंच आहे। याच न्यायमूर्तींनी 2 दिवसापूर्वी या सगळ्या संदर्भात एक निकाल दिलेला होता आणि 11 जुलैला पर्यंत पुढची सुनावणी जी आहे ती टाळलेली होती आणि आत्ता या क्षणाला सुनावणीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार युक्तिवाद करायला सुरुवात जो आहे तो आता झालेला आहे। अभिषेक मनु सिंघवी हे आपला पहिला युक्तिवाद या ठिकाणी करताना दिसत आहेत। अभिषेक मनु सिंघवी हे प्रतोद शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं सध्या युक्तिवाद करतात। सुनील प्रभू यांनीच ही याचिका दाखल केलेली आहे। मुख्य मुद्दा आहे तो राज्यपालांनी बहुमताची चाचणी घेण्यासाठी जे विशेष अधिवेशन अत्यंत कमी वेळामध्ये बोलावलेलं आहे त्यासाठी दिलेला जो वेळ आहे त्या संदर्भातला आणि याशिवाय अपात्रतेचा आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसी संदर्भातल्या मुद्द्याची सुद्धा जोड आहे। मात्र मुख्य मुद्दा हाच आहे की किती कमी वेळ दिलेला आहे राज्यपालांनी अधिवेशन बोलवताना आणि त्या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे शिवसेनेचे नवे प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये अभिषेक मनु सिंघवी हे सध्या युक्तिवाद करतायत। सेनेच्या बहुमत चाचणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि या याचिकेवर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण यात सुनावणीचा जो निर्णय येईल त्यावर महाविकास आघाडीचं भवितव्य सध्या अवलंबून असणार आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात युक्तिवाद नेमका काय करतायत हे जाणून घेण्यासाठी। प्रशांत कविता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि अभिषेक मनु सिंघवी हे सगळ्यात पहिल्यांदा राज्यपालांच्या त्या पत्रावरती प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण करतायत। काल रात्री ज्या पद्धतीने मीडियामध्ये काही बातम्या आलेल्या होत्या आणि हे पत्र कशा पद्धतीने लीक झालं याची माहिती ते कोर्टाला करून देत आहेत। काल रात्री काही माध्यमांनी बातम्या चालवलेल्या होत्या आणि या पत्रावरती जे पत्र व्हायरल झालेलं होतं त्याच्यावरती 29 म्हणजे आजची तारीख टाकलेली होती हे सुद्धा ते कोर्टाला निदर्शनास आणून देत आहेत। त्यामुळं पहिला त्यांचा प्रश्न जो आहे तो राज्यपालांच्या त्या पत्रावरती आहे। ते पत्र लीक होण्यापाठीमागं आहे आणि ही काही पूर्वतयारी होती का सगळ्याची हे दाखवण्याचा प्रयत्न ते कोर्टाला करत आहेत। बरोबर, काल एक पत्र संध्याकाळी माध्यमांमध्ये आलं होतं ज्या पत्रावर तारीख होती आजची, मात्र हे पत्र होतं अधिवेशन बोलवण्यासंदर्भातलं आणि काही महत्वाचे मुद्दे त्या पत्रामध्ये होते, पण त्या पत्रावर काही महत्वाच्या गोष्टी ज्या नमूद असायला हव्या होत्या त्या नव्हत्या, स्वाक्षरी नव्हती, त्यामुळे साशंकता होती त्या पत्राबाबत। मात्र त्या पत्रातला मजकूर हा अत्यंत महत्वाचा होता आणि त्याच पत्राबाबतची माहिती ही आत्ता अभिषेक मनु सिंघवी हे कोर्टाला देत आहेत की उद्याच्या तारखेचं पत्र जर माध्यमांमध्ये सर्क्युलेट झालं असेल, जर ते पोहोचलं असेल, तर पूर्वतयारी होती का असा एक महत्वाचा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी सध्या न्यायालयामध्ये करतायत। अभिषेक मनु सिंघवी हे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीनं न्यायालयामध्ये आत्ता बाजू मांडतात। शिवसेनेनं ही याचिका दाखल केलेली आहे ज्याच्यावर तातडीनं सुनावणी घेतली। मला 7 ते 8 मुद्दे मांडायचे आहेत असे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय आणि पहिला मुद्दा जो त्यांनी मांडला आहे तो पत्राचा मांडलेला आहे, जो काल मीडियामध्ये जे पत्र सर्क्युलेट झालं होतं, व्हायरल झालं होतं, त्या पत्राच्या बाबतीत अभिषेक मनु सिंघवी हे सध्या न्यायालयासमोर आपली बाजू मांडतात आणि आपल्याला 7 ते 8 मुद्दे न्यायालयासमोर मांडायचे आहेत असं अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं आहे जे त्यांनी न्यायालयासमोर सध्या ठेवलेलं आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत एकतर पहिला मुद्दा त्यांनी राज्यपालांच्या पत्रासंदर्भात उपस्थित केला,
त्याच्यासोबत जी घाई झालेली आहे इतक्या तातडीनं त्यांनी बहुमताची चाचणी बोलावलेली आहे, पण त्याचवेळी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं होतं. राष्ट्रवादीचे 2 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आहेत, 1 काँग्रेसचे आमदार जे आहेत ते सध्या देशामध्ये नाही आहेत, आणि त्यामुळं इतक्या तातडीनं ही बहुमत चाचणी होऊ नये हा अभिषेक मनु सिंघवी यांचा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट ते आता आपल्या युक्तिवादामध्ये आणतायत तो म्हणजे ट्रू मेजॉरिटीची व्याख्या नेमकी काय आहे हे त्या कोर्टाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि जे पात्र आहेत त्यांनाच जर याच्यामध्ये सहभागी होऊ दिलं तरच ट्रू मेजॉरिटी जी आहे ती सिद्ध होऊ शकेल हा त्यांचा युक्तिवाद आहे. आता हा कशावरती आधारित आहे तर डिस्क्वालिफिकेशन जे आहे त्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो प्रलंबित आहे, कारण उपाध्यक्षांनी त्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय त्यांना घेता येणार नाही हे कोर्टानंच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं सिंघवींचा युक्तिवाद हा आहे की जोपर्यंत पात्र सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे केवळ पात्र सदस्य मतदान करत नाहीत तोपर्यंत खरी बहुमताची चाचणी जी आहे ती होणार नाही. अपात्रांना जर याच्यामध्ये संधी दिली तर ते खरं बहुमत होणार नाही हा वकिली युक्तिवाद जो आहे तो अभिषेक मनु सिंघवी या ठिकाणी करताना दिसत आहेत. साहजिक आहे की ते हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की या अपात्र ज्यांना अपात्रतेची नोटीस गेलेली आहे म्हणजे खरं तर अजून अपात्र ठरवलेलं नाहीये पण ज्यांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णयच नाही झालेला त्यांना याच्यामध्ये कसं काय सहभागी होऊ दिलं जातं हा त्यांचा पहिला युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बरोबर आहे. 16 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना नोटीसेस बजावण्यात आलेल्या आहेत अपात्रतेच्या, त्यांना उत्तर देण्यासाठी फक्त काही तासांची मुदत देण्यात आली होती. त्याविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा पहिली सुनावणी या याचिकेवर झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं या सगळ्या आमदारांना काहीसा दिलासा दिला, कारण त्यांना वेळ वाढवून देण्यात आली नोटीसेला उत्तर देण्याची, जी वेळ 12 जुलैपर्यंत आहे आणि सुप्रीम कोर्टाची याच मुद्द्यावरची पुढची सुनावणी ही 11 जुलैला होणार आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंत या संदर्भात कोणताही निकाल येऊ शकणार नाही. रादर 12 जुलैपर्यंत आमदारांना मुदत असल्यामुळं अपात्रतेच्या मुद्द्यावर 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय होणं शक्य दिसत नाही. आणि असं असताना मग ट्रू मेजॉरिटी नेमकी काय, खरी मेजॉरिटी नेमकी काय विधानभवनातली, या संदर्भातला मुद्दा उपस्थित करतात अभिषेक मनु सिंघवी. पुन्हा एकदा पुढच्या अपडेटसाठी प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, कविता, एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो अभिषेक मनु सिंघवींनी कोर्टात केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत उपाध्यक्षांचा निर्णय पूर्ण होत नाही तोपर्यंत ही बहुमताची चाचणी जी आहे ती होऊ नये, कारण त्यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी उपाध्यक्षांचा निर्णय पूर्ण होईल तेव्हा कदाचित सभागृहाची सदस्य संख्या जी आहे ती बदलू शकते, बहुमताचा आकडा जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो. आणि जर हे लोक अपात्र ठरले तर म्हणजे ज्यांच्या म्हणजे पात्रतेवरती शंका आहे त्यांना याच्यामध्ये सहभागी होऊ दिलं नाही पाहिजे. त्यांनी एक उदाहरण पण दिलेलं आहे की इलेक्शन कमिशननं जर एखाद्या ठिकाणी निवडणूक जाहीर केली आणि त्या ठिकाणी जे मृत लोक आहेत त्यांची सुद्धा जर नावं त्याच्यामध्ये इन्क्लूड केली किंवा इतर जे अपात्र आहेत त्यांना मतदान करू दिलं तर जी स्थिती निर्माण होते तशाच पद्धतीची स्थिती सध्या या केसमध्ये निर्माण होऊ शकते, कारण जे लोक अपात्र ठरू शकतात त्यांना इथं संधी जी आहे ते मिळते. आणि त्यासाठी अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी देताना दिसत आहेत. ते हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये साईज किती आहे तो महत्त्वाचा नाही आहे, किती लोक याच्यामध्ये नियमांचं उल्लंघन करत आहेत, पण उपाध्यक्षांना आपला निर्णय जो आहे तो घेऊ दिला पाहिजे हा त्यांचा पहिला युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उपाध्यक्षांच्या बाबतीतला हा एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद म्हणावा लागेल, कारण उपाध्यक्षांनी अपात्रतेच्या बाबतीतला कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे, कारण वेळ वाढवून दिली गेलेली आहे. आणि या सगळ्या ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता उपाध्यक्षांना निर्णय घेता यायला हवा आणि ट्रू मेजॉरिटी काय असावी अपात्रतेच्या नियमांना धरून या संदर्भातला युक्तिवाद सध्या सुरू झालेला. अभिषेक मनु सिंघवी यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यातले काही प्रमुख महत्त्वाचे मुद्दे हे आहेत की राज्यपालांच्या ऑफिसमधलं एक पत्र काल व्हायरल झालं होतं माध्यमांमध्ये, त्या पत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले अभिषेक मनु सिंघवी यांनी. आणि त्यानंतर राज्यपालांनी इतक्या घाईघाईनं जी चाचणी बहुमताची चाचणी घ्यायचा निर्णय दिलेला आहे, आदेश दिलेले आहेत, त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत शिवसेनेच्या वतीनं. आणि याशिवाय मेजॉरिटी म्हणजे बहुसंख्यता सिद्ध करण्याचा जो मार्ग आहे त्या संदर्भातली व्याख्या नेमकी काय आहे असा एक मुद्दा अभिषेक मनु सिंघवी हे न्यायालयामध्ये उपस्थित करतात. आणि याशिवाय उपाध्यक्षांच्या निर्णयाबद्दलचा सुद्धा युक्तिवाद सध्या न्यायालयामध्ये सुरू आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला हेच सांगितले की मला किमान 7 ते 8 मुद्दे मांडायचे आहेत. 5 वाजता सुनावणीला सुरुवात झालेली अत्यंत तातडीची सुनावणी असल्यामुळं न्यायालयाचं रेग्युलर कामकाज संपल्यानंतर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. न्यायालयानं उद्याच बहुमताच्या चाचणी संदर्भातले आदेश दिले गेलेले असल्यामुळं तातडी
तातडीने ही सुनावणी घेतलेली आहे आणि शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू प्रतोज जयंत शिवसेनेचे त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी हे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करता आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने नीरज किशन कौल हे युक्तिवाद करणार आहेत तर राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे न्यायालयामध्ये युक्तिवाद करतील. सुरुवातीला युक्तिवाद सुरू झालाय तो शिवसेनेचा. अभिषेक मनु सिंघवी हे कोर्टासमोर सध्या बोलतात. बहुमताची चाचणी आणि अपात्रतेचा निर्णय यामध्ये नेमका काय संबंध आहे असा सवाल कोर्टाने विचारलेला आहे. एक महत्त्वाची अपडेट, बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा निर्णय या संदर्भात नेमका काय संबंध असा कोर्टाने विचारलेला आहे. या सगळ्या संदर्भातले या अगोदरचे काही खटले आहेत ज्यामध्ये सुद्धा न्यायालयाने या संबंधावर भाष्य केलेलं आहे आणि त्याचे काही प्रेसिडेंट लक्षात घेता हा मुद्दा न्यायालयामध्ये पुन्हा एकदा चर्चेला येईल अशी अटकळ बांधली जात होती, जो पुन्हा एकदा चर्चेला आलाय. प्रशांत अपडेट देतील आपल्याला. प्रशांत, कविता, कोर्टानं अभिषेक मनु सिंघवींना प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही जो युक्तिवाद करताय पात्रतेचा किंवा अपात्रतेचा, तर त्याचा या सगळ्या प्रोसेसवरती नेमका काय परिणाम होणार? तर अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलेलं आहे की समजा जर तुम्ही ही फ्लोर टेस्ट होऊ दिली आणि उद्या समजा जर उपाध्यक्षांनी यातल्या काही सदस्यांना अपात्र ठरवलं तर मग हा कोर्टाला निर्णय जो आहे तो फिरवता येणार आहे का, हा त्यांचा सवाल आहे. आणि त्या दृष्टीनं ते कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की जोपर्यंत उपाध्यक्षांचा निर्णय होत नाही तोपर्यंत फ्लोर टेस्ट होऊ नये. कोर्टानं पुन्हा त्यांना विचारलं की फ्लोर टेस्ट संदर्भातले नेमके नियम काय आहेत, किती अंतरानं फ्लोर टेस्ट जी आहे ती पुन्हा होऊ शकते, तर त्याच्या संदर्भात सुद्धा नियमांची आठवण जी आहे ती अभिषेक मनु सिंघवींनी करून दिली. त्यांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे दोन फ्लोर टेस्टमध्ये किमान 6 महिन्यांचं अंतर असतं. म्हणजे एकदा अविश्वासाचा प्रस्ताव आणला आणि जर तो फेटाळला गेला तर पुढचे 6 महिने तो परत आणता येत नाही. हा नियम आहे, घटनात्मक नियम आहे आणि त्याची आठवण जी आहे ती सुद्धा त्यांनी कोर्टाला करून दिलेली आहे. याच्याशिवाय न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की फ्लोर टेस्ट जी आहे होणार आहे तर त्याचा या क्वालिफिकेशन किंवा डिस्क्वालिफिकेशनच्यावरती काय नेमका संबंध आहे, तर त्याच्यावरती पुन्हा एकदा अभिषेक मनु सिंघवी जे आहेत तोच युक्तिवाद करतायत आणि सांगतायत की ही फ्लोर टेस्ट जी आहे ती काही दिवसांकरता तरी किमान पुढे गेली पाहिजे, कारण तोपर्यंत उपाध्यक्षांना आपला निर्णय घेता येईल आणि त्याच्यानंतरच ट्रू मेजॉरिटी म्हणजे आपण जे म्हणतोय की वैध बहुमत जे आहे त्याची जर चाचणी व्हायची असेल तर केवळ पात्र लोकांनीच त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, तर ती खरी बहुमत चाचणी जी आहे ती ठरेल. हा अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आहे आणि त्यामुळं त्याच लाईनवरती आता ते आपल्या युक्तिवादामध्ये कोर्टाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरोबर आहे. एक दिशा अभिषेक मनु सिंघवी यांच्या युक्तिवादाची आता स्पष्ट होतीये. फ्लोअर टेस्ट पुढे जावी, बहुमत चाचणी जी उद्याच घेण्याचा योजना, उद्याच घेण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेले आहेत, ती पुढे जावी असा अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद आहे. आणि त्याची पुष्टी करण्यासाठी त्याला जोड देण्यासाठी अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं आहे की बहुमत चाचणी ही अपात्रतेचा जो निर्णय आहे तो घेतल्याशिवाय होऊ नये, कारण अपात्रतेच्या निर्णयावर, अपात्रतेच्या ज्या नोटिसेस बजावलेल्या आहेत त्यावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत या बहुमत चाचणीमध्ये कोण मतदान करू शकतं आणि कोण मतदान करू शकत नाही हे ठरू शकणार नाही. त्यामुळे वैध लोकांना जर या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर अपात्रतेच्या नोटिसेसवर निर्णय अध्यक्षांचा, उपाध्यक्षांचा व्हायला हवा आणि हे व्हायचं असेल तर फ्लोअर टेस्ट पुढे ढकलायला हवी जी उद्याच आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच लाईनवर सध्या अभिषेक मनु सिंघवी हे कोर्टामध्ये युक्तिवाद करतात. कोर्टानं खरं तर त्यांना बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा निर्णय या सगळ्यामध्ये नेमका काय संबंध आहे असं विचारलं होतं. 11 तारखेला जर अपात्र ठरले तर पुढे काय असा एक प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय. अभिषेक मनु सिंघवी सध्या न्यायालयासमोर जो युक्तिवाद करतायत त्यानुसार 11 तारखेला जर हे आमदार अपात्र ठरले तर त्यांची अपात्रता ही 21 तारखेपासून गृहीत धरावी. याचा अर्थ अपात्र जे आमदार असतील त्यांचं मत अवैध ठरेल. 21 जूनला हे सगळे आमदार महाराष्ट्रातून बाहेर पडले होते, त्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आणि आत्ता या नोटीसीला उत्तर देण्यासाठी त्यांना 12 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आणि जर त्या तारखेला हे आमदार अपात्र ठरले, ते आमदार म्हणून राहिले नाहीत, तर त्यांची अपात्रता ही 21 तारखेपासून म्हणजे 21 जूनपासून ग्राह्य धरण्यात यावी. आणि जर ती अपात्रता 21 जूनपासून ग्राह्य धरली गेली तर उद्या जी फ्लोअर टेस्ट होतीये 30 तारखेला त्या फ्लोअर टेस्टसाठी ते आमदार मतदान करण्यासाठी पात्र नसतील असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी हे करतायत सध्या न्यायालयामध्ये, कारण न्यायालयाने बहुमत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.